नमस्कार आणि रामराम मंडळी, आपल्याच लाडक्या चॅनल माऊली ऑफ डुगुबनी मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आज इथे असं भेटण्याचं कारण की आज पुन्हा एक इंटरेस्टिंग आणि नवीन विषय घेऊन आली आहे आणि तो विषय माझ्या स्वतःशीच रिलेटेड आहे। तर चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय खूप इंटरेस्टिंग असणार आहे की कसा मिळाला मला एकच व्हिडिओवरती 4000 तासांचा वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबरपेक्षाही जास्त सबस्क्रायबर। तर आज मी तुमच्यासोबत तीच एक गोष्ट शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी सांगायचं झालं तर आपण यूट्यूब ओपन केल्यानंतर जर सगळ्यात पहिला मुद्दा जर कुठला असेल तर ते असतं पेशन्स। आणि कुठल्याही काम तुम्ही करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे। तसंच यूट्यूबमध्येही तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे। साधारण जेव्हा मी चॅनल ओपन केलं होतं मागच्या 6 ते 7 महिन्यांपूर्वी, त्यावेळेस मलाही त्या 6-7 महिन्यांमध्ये बऱ्याचदा असं वाटलं की आपल्याला व्ह्यूज पडत नाहीये किंवा आपले व्हिडिओ जर कोणी बघणार नाही तर मग हा एवढा आटापिटा का करायचा किंवा हे एवढं सगळं स्ट्रगल का करायचं। पण मी माझ्या गोष्टीवरती स्टिक राहिली। मला यूट्यूबमध्ये करिअर घडवायचं असं तर अजिबात म्हणणार नाही, पण मला एक इन्कम सोर्स कमवायचा होता। तर त्याच पद्धतीने मी पुढे पुढे चालली होती आणि मग मी त्या गोष्टीमध्ये पेशन्स ठेवले। माझे जे पहिले काही व्हिडिओ होते ते छानपैकी रँक झाले, छानपैकी त्याला व्ह्यू पण आले, पण मधल्या काळामध्ये व्ह्यू एकदम डाऊन झाले। आणि त्यानंतर मला असं बऱ्याचदा वाटलं की आपण आता सध्या इथे स्टॉप घेऊया, आपण आता सध्या थांबूया, पण मी तसं केलं नाही आणि मी कंटिन्यू ती गोष्ट करत राहिली। तर त्यामुळे जी कंटिन्युटी असते तीही तुम्हाला यूट्यूबमध्ये खूप जास्त गरजेची आहे। आणि अशाच पद्धतीने कंटिन्युटी आणि पेशन्स ठेवून मी आत्तापर्यंत हे जे सगळं आहे ते सर्व्हाइवल केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की यूट्यूबमध्ये तुम्ही जेव्हा कंटेंट बनवता किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या मुद्द्यावर एका विषयावर जेव्हा बोलायचं किंवा व्हिडिओ बनायचं ठरवता तर ते तुमचं आधी नियोजित असलं पाहिजे की आपल्याला उद्या नेमका कशावरती व्हिडिओ बनवायचा आहे। ना की असं की आज उठले आणि कुठल्या तरी एका विषयावरती तुम्ही व्हिडिओ बनवायला लागले। तर अशाने काय होतं ना की आपली स्क्रिप्ट रेडी नसते म्हणायला सांगायचं गेलं तर, किंवा आपलं एक नियोजन नसल्यामुळे मग तो व्हिडिओ कुठेतरी गडबड होतो आणि मग त्यामध्ये पाहिजे तशी क्वालिटी येत नाही। तर एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की यूट्यूबमध्ये जेव्हाही तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा तुम्हाला क्वांटिटी म्हणण्यापेक्षा किंवा 5 व्हिडिओ टाका, 10 व्हिडिओ टाका, त्याच्यापेक्षा तुम्हाला क्वालिटी एकच व्हिडिओ द्या, पण क्वालिटी व्हिडिओ द्या। आणि एकच क्वालिटी व्हिडिओ जर तुम्ही टाकला तर तो 100% गॅरंटेड मी सांगते की व्हायरल होतो म्हणजे होतोच। आणि आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर यूट्यूबमध्ये आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीसोबत थोडंसं लक पण असायला पाहिजे असं पर्सनली मला वाटतं। जरुरी नाही की तुम्ही मेहनत केली आणि तुमचं लक सोबत नसलं तर तुमचे सबस्क्रायबर किंवा वॉच टाईम वाढणार नाही असंही नाही, पण मला असं वाटतं पर्सनली की आपल्या मेहनतीसोबत आपलं लक पण असणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण त्याने काय होतं की आपण मेहनत तर करत राहतो पण थोडासा जर लकचा भाग असला आपल्यासोबत, लक जर सोबत असलं किंवा आपलं काय म्हणता एखादी विल पॉवर जर सोबत असली तर त्याच्यामुळे काय होतं ना की आपला कॉन्फिडन्स लेवल खूप छान वाढत जातो आणि आपण मग चांगल्या चांगल्या प्रतीचं उच्च उच्च प्रतीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात। जर माझं पर्सनली सांगायचं गेलं तर मी असा विचार अजिबात केला नव्हता जेव्हा मी माझे मागचे जे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी असा अजिबात विचार केला नव्हता की हे व्हिडिओ व्हायरल होतील। पण एक गोष्ट की ते व्हिडिओ बनवताना मला खूप स्ट्रगल आला, म्हणजे डुगुबनीचं मध्येच रडणं किंवा मग घरामध्ये मध्येच काहीतरी काम येणं किंवा मी जेव्हा तुमच्याशी बोलत असली तेव्हा बॅकग्राऊंडला वेगवेगळे आवाज येणं, तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप फेस कराव्या लागल्या। आणि तो व्हिडिओ मी जो माझा व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला। तर त्या व्हिडिओचं सांगायचं झालं तर बिलकुल विचार केला नव्हता की माझा तो व्हिडिओ एवढा छान चालेल आणि एवढा म्हणजे एवढं जास्त व्हायरल होईल, पण तो झाला। तर ते होण्यामागचं एकच कारण होतं की लोकांना तो व्हिडिओ आवडत गेला आणि मी त्याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि काही विचार न करता किंवा जास्त खूप एफर्ट्स न देता त्याच्यामध्ये खूप जास्त म्युझिक किंवा खूप जास्त एडिटिंग न करता एक सिम्पल आणि सोबर पद्धतीने तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ छान बनला, छोटा पण तो व्हिडिओ छान बनला आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे की तो व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला असं वाटतं की ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला त्यावेळेस माझं चॅनल मॉनिटायझेशन नव्हतं, माझ्या चॅनलचं मॉनिटायझेशन झालेलं नव्हतं। पण जसा मी तो व्हिडिओ बनवला तर एकाच दिवशी म्हणजे एकाच रात्रीमध्ये माझे जवळजवळ 1000 जास्त सबस्क्रायबर वाढले आणि मला साधारण सांगायचं झालं तर 4000 तासांपेक्षा जास्तचा वॉच टाईम त्या एकाच व्हिडिओवरती मिळाला। आणि आपलं कसं असतं की सगळ्यांना माहिती असेल यूट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की जर यूट्यूबमध्ये तुम्हाला
मनी इन्कम म्हणजे मनी जर अर्न करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर हे पूर्णच करावे लागतात. पण कधी कधी ही गोष्ट एका रात्रीत पण होते. मी आधी 6 महिने मेहनत केली तर 6 महिन्यांमध्ये मला जी गोष्ट मिळाली नाही ती या एकच व्हिडिओमधनं मला मिळाली. आणि रातोरात 1000 सबस्क्रायबरपेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि 4000 तासांपेक्षा जास्त वॉच टाईम मला त्या व्हिडिओतून मिळाला. तर हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मला वाटलं की ही इन्फॉर्मेशन तुम्हालाही कामात येऊ शकते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माझा जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर कोणाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम कसा कम्पीट करायचा किंवा याबद्दल जर काही क्वेरीज असतील तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच फिनिश करूया. तोपर्यंत नमस्कार.